विनंती करू शकतो, बरोबर की नाही? मुंबईमध्ये रमेशशी असलेले संबंध या विषयातच माझा फक्त विषय होता. याच्या पलीकडे मी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही आणि माझा तो संबंधही नाही. त्याच्यामुळे मी त्यांना काय प्रत्येक गोष्टीचे सल्ले मी देऊ शकणार नाही आणि देणार पण नाही. पण तरी पण तुमच्यावरती अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली जेव्हा तुमचं पत्र गेलं, तुमचं पत्र माध्यमांमध्ये आलं, त्याच्यावर अरविंद सावंतांनी प्रतिक्रिया दिली की ही मिली बघत असेल. नाही बघा, त्यांना काय समजायचंय ना ते समजू देत. एखाद्याला कावीळ झाली असेल तर त्याला जग पिवळं दिसायला लागतं, त्याला कोण काय करू शकत नाही. मला असं वाटतं माझ्या मी स्वच्छ मनाने मी काही गोष्टी केल्यात, सांगितल्यात, घ्यायच्या तर घ्या, द्या नाही तर सोडून संपला विषय. मी थोडी उमेदवार उभा करतोय अर्थातच ना, अर्थातच ना, तो एक पक्ष आहे. मी देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करू शकतो किंवा सांगू शकतो आणि हे फक्त रमेशसाठी, बाकी कशासाठी नाहीये. आणि त्याच्यामध्ये ते शेवटी ते वरती विचारणारच ना. शेवटी सर शेलारांची भेट झाली, परंतु शेलारांची भूमिका काय होती? मला त्या पाहिजे, परंतु सर शेलारांची भेट झाली, शेलारांच्या भेटीमध्ये काय झालं? मी काल त्यांना फोन केला होता, ते बीसीसीआयच्या कोषाध्यक्ष काहीतरी इतके झाले, त्याच्यासाठी मी काल त्यांना फोन केला होता अभिनंदनाचा. ते म्हणाले की उद्या सकाळी वेळ असेल तर मी येऊन जाईन, एवढंच, बाकी काय. धन्यवाद.